नमस्कार, मी धनश्री तुमचं स्वागत करते. बेसिक व्हॅनिला केक कसा बनवायचा याची रेसिपी मी दाखवते. त्यासोबतच केक टेस्टला चांगला होतो पण मधून बसतो का याचं उत्तर देखील मी देईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. इथे मी केक टिन आधी तेल लावून घेतलेलं आहे, मध्ये बटर पेपर ठेवून. बटर पेपरला देखील सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. बटर पेपर नसेल तर तेल लावून तुम्ही त्याच्यावरती मैदा स्प्रिंकल करून ठेवू शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/4 वाटी होईल एवढा मैदा घेतलेला आहे. एका वाटीच्या मापाने मी सगळी मापे घेतलेली आहेत. मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा. 1/2 वाटी होईल एवढी साखर घेतलेली आहे. ह्या वाटीच्या मापाने मी सगळी मापे घेतलेली आहेत. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. अशा मोठ्या चमच्याच्या मापाने मी घेतलेला आहे. त्यानंतर इथं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि सिट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. सिट्रिक ॲसिड ऑप्शनल आहे, नसेल तर जेव्हा आपण बॅटर तयार करतो त्यावेळी 1/2 लिंबूचा रस पिळून टाकायचा. हे सगळं मिक्सरला अगदी बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. इथे बारीक पूड करून घेतलेली आहे मी. त्यानंतर यामध्ये फक्त 1/2 वाटी तेल मी टाकते आहे. विदाउट फ्लेवरवालं कोणतंही तेल, रिफाईंड ऑइल टाकायचं आहे 1/2 वाटी. त्यानंतर याच्यामध्ये मी 1 वाटी नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध टाकते आहे. त्यानंतर हे सगळं मिक्सरला फक्त 30 ते 40 सेकंद फिरवून घ्यायचं आहे. जास्त फिरवायचं नाही, कारण जास्त फिरवल्यामुळेच केक हा आधी फुलतो आणि नंतर मध्ये बसतो. मी दूध कमी पडल्यामुळे ह्यामध्ये एक्स्ट्रा दूध टाकण्यासाठी जेव्हा परत एकदा मिक्सरला वाटून घेतलं त्यावेळी एक्स्ट्रा फिरवलं गेलं आणि त्यामुळे हा केक बसला. इथे 1/2 चमचा मी व्हॅनिला एसेन्स टाकला आहे. हे बॅटर मी आता मिक्सरला फिरवून घेते. इथे मी फक्त एक्स्ट्रा 20 सेकंद मी फिरवल्यामुळे केक हा नंतर बसला मधून, पण टेस्टला अतिशय सुंदर होतो या मापाने जर घेतला तर. त्यानंतर ही बॅटर केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. त्यानंतर 4 ते 5 वेळा जोरात टॅप करून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे त्यामध्ये एअर बबल्स राहणार नाहीत, केक चांगला फुलून येईल. यामध्ये मी वरून टूटी फ्रुटी टाकते आहे, तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी इथे भाकरीचा तवा 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर तापवून घेतला होता. त्याच्यावरती मी थोडा उंचीचा स्टँड ठेवला आहे. केक बेक करताना नेहमी खराब झालेली भांडी वापरावीत. गॅसची फ्लेम लो ठेवून केक टिन मी स्टँडवरती ठेवलेलं आहे आणि त्याला कवर होईल असं भांडं वरतून ठेवलं आहे. 20 ते 25 मिनटं लागतात हा केक बेक व्हायला. पूर्ण मंद गॅस ठेवून केक बेक करून घ्यायचा. मी 25 मिनटानंतर पाहिला आहे केक सर्व बाजूनी व्यवस्थित फुलला आहे. केक टूथपिकसुद्धा क्लीन निघते मधूनसुद्धा आणि साईडनेसुद्धा. त्यानंतर हा केक थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर तो केक टिनमधून मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता स्पॉन्जी झाला आहे आणि फुललायसुद्धा चांगला, पण थंड झाल्यानंतर तो मधून बसला आहे. कारण हेच की ते एक्स्ट्रा फिरवलं गेलं बॅटर, त्यामुळे ह्याच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि हा केक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. टेस्टला अगदी मस्त होतो केक. मी हा व्हिडिओ अपलोड करणार नव्हते, पण एक प्रॉब्लेम जो तुम्हाला सर्वांना कळावा केक करताना जो होतो तो, त्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण केक टेस्टला अगदी मस्त झाला आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या बाकीच्या रेसिपीजही पहा. बटर पेपरसुद्धा अगदी व्यवस्थित निघला गेलेला आहे. सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित बेक झाला आहे केक. तुम्ही बघू शकता अगदी मस्त स्पॉन्जी झाला आहे. टेस्टला तर अप्रतिम केक होतो. तुम्हाला व्हॅनिला इसेन्स टाकायचं असेल, व्हॅनिला इसेन्स किंवा कोणताही इसेन्स वापरून तुम्ही बेसिक असा केक तयार करू शकता. हा केक मी कापूनसुद्धा दाखवते तुम्हाला.
फक्त आपण एक्स्ट्रा बॅटर फिरवल्यामुळे हा एकच प्रॉब्लेम येतो की केकमधून दबतो, पण स्पॉन्जी होतो केक। नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।